राज्यातील गोरगरीब गरजू नागरिक उपाशीपोटी राहू नये या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. सध्याच्या लॉकडाऊन काळात 1 महिन्यासाठी ही थाळी मोफत करण्यात आल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रशासनानेही लाभार्थी उद्दिष्टांमध्ये दीडपट वाढ केल्याने गरजूंची संख्याही लक्षणीय वाढली आहे. राज्यातील गरीब गरजू नागरिकांना पोटभर जेवण मिळावं या उद्देशानं महाविकास आघाडी सरकारनं 26 जानेवारी 2020 रोजी शिवभोजन थाळी सुरू केली. प्रारंभी या थाळीची किंमत 10 रुपये होती. त्यानंतर लगेचच मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. परप्रांतीय मजूर याचबरोबर हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी वर्गाला या थाळीचा लाभ मिळावा यासाठी थाळीची किंमत 5 रुपये करण्यात आली. शिवभोजन थाळीला राज्य शासनाकडून शहरी भागात 45 आणि ग्रामीण भागात 35 रुपये अनुदान दिलं जातं. कोल्हापूर जिल्ह्यात शिवभोजन थाळीची 36 केंद्र सुरू आहेत. सध्याच्या लॉकडाऊन काळात ही थाळी 1 महिना मोफत देण्यात येणार आहे. याचबरोबर रोजच्या शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचं उद्दिष्ट दीडपट करून ते एकूण 6,000 थाळी करण्यात आलंय. याचबरोबर शिवभोजन थाळीची वेळ पूर्वी दुपारी 12 ते 3 अशी होती, त्यामध्ये 2 तासांनी वाढ करून ती आता सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दिनांक 15 एप्रिल 2021 पासून मोफत थाळी देण्याचा जो उपक्रम त्यांनी जो हे केलेला आहे, चालू केलेला आहे, त्यानुसार शिवभोजन मोफत आम्ही वाचा उपक्रम चालू केलेला आहे. मोफत व मोफत लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना गर्दी होणारच होती, त्यानुसार त्यांनी जे थाळ्या वाढवून आम्हाला दिलेल्या आहेत, 50% आम्हाला साधारणतः त्यांनी थाळ्या वाढवून दिलेल्या आहेत सर्व शिवभोजन केंद्रांना, त्यानुसार 100% त्यांचा गोरगरिबांना उपयोग होणार आहे. कोल्हापूर शहरात 9 केंद्रांवर 2,325 थाळी तर जिल्ह्यातील उर्वरित 27 केंद्रांवर 3,675 थाळींचं वितरण लॉकडाऊनच्या कालावधीत केलं जाणार आहे. शिवभोजन थाळी उपक्रम सुरू झाल्यापासून 15 मार्च 2021 पर्यंत सर्व शिवभोजन केंद्रांना शासकीय अनुदान अदा करण्यात आलंय अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.